सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। आमदार वैभव नाईक विकास कामांची यादी मागतात, मात्र एकाही विकास कामासाठी कधी निधी आणला नाही। राकेश कांदे यांनी वैभव नाईक यांच्यावर टीका केली आहे। कुडाळ स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात नगरसेवक राकेश कांदे यांनी पत्रकार परिषदेत आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीका केली। नगरपंचायत होण्याअगोदर कुडाळ ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता होती, त्यावेळी कुडाळ फक्त सत्ताधाऱ्यांनी विकायचं ठेवलं आहे अशी चर्चा कुडाळ शहरात सुरू होती। तर मालवण येथे खासदार राऊत यांनी सरपंचांच्या कारभारामुळे आमची नगरपंचायतीची सत्ता गेली असं वक्तव्य केलं होतं। तर कुडाळ संरक्षक भिंतीचं काम 2 वर्ष पूर्ण करण्यासाठी लागली, हे म्हणजे शिवसेनेचे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्यापर्यंत मजल गेली असल्याचा टोला कांदेंनी लगावला। ग्रामीण रुग्णालयामध्ये औषध पुरवठाही नाही, साधी सलाईन किंवा सुईसुद्धा बाहेरून आणावी लागते, त्यावर जर लक्ष घालून जर लक्ष टाकलं असतं आणि गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले असते तर बरं झालं असतं। केवळ प्रसिद्धीसाठी हे काम करणं त्यांनी सोडून द्यावं। दुसरी गोष्ट एक महत्त्वाचा विषय की संजय फुकटे म्हणाले कुडाळचे नगरपंचायतीचे सत्ताधारी नगरसेवक आज विकास निधी खर्च करण्यासाठी अपयशी ठरत आहेत। तर मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की सन्माननीय कुडाळचे आमदार यांनी आपल्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 15 ते 16 अंतर्गत ही बघा एक काम हॉटेल गुलमोहर ते भंगसाळ नदी गणेश घाटापर्यंत जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, दुसरं काम कुडाळ मच्छी मार्केट ते कब्रस्तानपर्यंत गटार बांधकाम करणे, तिसरं काम कुडाळ सार्वजनिक स्मशानभूमीत शेड बांधणे, चौथं काम हिंदू कॉलनीचे टिकले घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, पाचवं काम कुडाळ ग्रामपंचायत ते सार्वजनिक स्मशानभूमीत कुडाळ ग्रामपंचायत येथील सार्वजनिक स्मशानभूमीत दहनासाठी इमारत बांधणे, आणि सहावं काम कुडाळ हॉटेल ओंकार ते वरची कुंभारवाडी रस्ता खडीकरण करणे डांबरीकरण करणे। या 5 कामांसाठी देखभाल दुरुस्तीचं हमीपत्र आमच्याकडे मागितलेलं होतं, तुम्हाला जमत नाही। जर निधी खर्च करता येत नसेल तर कुडाळवासींची अशी फसवणूक का करता, हे त्यांचं पत्र होतं आणि त्याच्यातलं एकही काम कुडाळ शहरामध्ये झालेलं नाही आहे। निधी अखर्चित करण्यासाठी आमदारच असमर्थ ठरले हे यावरून दिसून येत आहे। संजय भुकटेने आधी आपल्या आमदारांना शिकवावं आणि नंतरच आमच्या सत्ताधारी नगरसेवकांवर कुठल्याही प्रकारे बोलावं। आमदार नाईक विकास कामांची यादी मागतात, मात्र एकाही विकास कामांसाठी निधी आणला नाही असंही सांगितले। LED बल्ब बंद असतात असं सांगून शिवसेनेचे नगरसेवक वेंगुर्लेकर यांनी युती सरकारलाच घरचा आहेर दिला आहे, कारण केंद्र सरकारची ही योजना असून या बल्ब बंद बाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिल्याचं सांगितले। दुसरी गोष्ट मी एक सांगू इच्छितो की आज कुडाळ पोलीस स्टेशन ते सावंतवाडी हायवे लगत म्हणजे RSN हॉटेल जवळ जाणारा जो रस्ता आहे तो सार्वजनिक बांधकामच्या अखत्यारीमध्ये आहे। आमदार निवडून आल्यानंतर त्यांना तो रस्ताही करता आला नाही किंवा त्या रस्त्याच्या लगत असणारं पाण्याचा निचरा होण्यासाठी दुतर्फा गटारही बांधता आलं नाही। आज त्याची दयनीय अवस्था झालेली आहे। सर्वस्वी त्याला आमदार जबाबदार आहेत। तुम्ही केवळ सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यापेक्षा आज आमदारांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून हा जर प्रश्न सोडवला असता तर कुडाळ शहराच्या विकासात एक भर पडली असती। त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी विरोधकांनी प्रेस न घेता कुठेतरी कुडाळचा विकास व्हायला पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।